विजयदादा शिंदे यांचा शेकापमध्ये योग्य सन्मान केला जाईल. युवा नेते चंद्रकांत दादा देशमुख. विजयदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकापचा बलवडी येथे भव्य मेळावा. दादांच्या शेकाप पक्ष प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली. वाढदिवसाचं निमित्त परंतु पंचायत समिती जिल्हा परिषदेचे बिगुल शेकापनं फुंकले. डॉक्टर अनिकेत देशमुख. विजयदादा शिंदे एक धाडसी नेतृत्व असून त्यांच्यावर झालेला अन्याय पाहता त्यांचा शेकाप पक्षात योग्य सन्मान केला जाईल व पक्षाचे पारडे जड झाले असून आमची बलवडीतील लढाई थांबली व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असं मत युवा नेते चंद्रकांत दादा पाटील देशमुख यांनी विजयदादा यांच्या वाढदिवसानिमित्त बलवडी तालुका सांगोला येथे शेकाप मेळाव्यात व्यक्त केलाय. विजयदादांच्या पक्षप्रवेशामुळे शेकाप या पक्षाची ताकद वाढली असून आमचे सदैव आबासाहेब गेल्यामुळे हानी झाली, परंतु इथून पुढे तालुक्यातील जनतेला त्रास होणार नाही यासाठी दक्ष राहू व दादांच्या प्रवेशामुळे बलवडी व नाझरी परिसरातील सर्व गावात पक्षाचे पारडे जड झाले व देशमुख कुटुंबियांच्या वतीनं विजयदादांना शुभेच्छा, असं मत युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केलं. सुरुवातीस बलवडी गावात राजकारणाच्या वेळी राजकारण, इतर वेळी समाजकारण हे माझे व विजयदादांचे पूर्वीपासून ठरले असून आता तर दादांच्या पक्षप्रवेशामुळे बलवडी गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असं मत प्रास्ताविकात माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी सांगितलंय. सत्तेच्या मागे न लागणारा माणूस व अन्यायाविरुद्ध लढणारा माणूस म्हणजे विजयदादा, असं मत विष्णुपंत पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी विक्रमसिंह पाटील, युवा नेते अजिंक्य शिंदे, माजी सभापती संतोष देवकते, प्राध्यापक माणिक पाटील यांनीही पक्षवाढीसाठी विजयदादा शिंदे गरजेचे आहेत असं सांगितलंय. तर राजकारणात द्वेष मत्सर करू नये व आबासाहेबांची शिकवण विचारात घ्या व यापूर्वी विजयदादांनी पक्षात प्रवेश करावयास पाहिजे होता, तरीही योग्य वेळ आहे, असं मत डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी व्यक्त केलंय. सदर प्रसंगी शेकापचे चिटणीस विठ्ठलराव शिंदे, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, प्रांतिक सदस्य बाबासाहेब करांडे, सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, चेअरमन पीडी जाधव, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब बाबर, सचिन देशमुख, संगम धांडोरे, पंचायत समिती सदस्य दिगंबर शिंगाडे, उपसभापती नारायण जगताप, प्राध्यापक हनुमंत कोळवले, प्राध्यापक चोपडे, चेअरमन गिरीश गंगधडे, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, ॲडव्होकेट नितीन गव्हाणे, ॲडव्होकेट ढाळे, दीपक गोडसे, अमोल खरात, संदीप खुळपे, शिवाजी शिंदे, प्राध्यापक कोकरे, जालिंदर बाबर, रामचंद्र केंगार, चंद्रकांत सरतापे, पिंटू बंडगर, नवनाथ बंडगर, सुनील चौगुले, विजय देशमुख, अशोक पाटील, शिवाजी सरगर, विजय गोडसे, सुनील बनसोडे, नवनाथ बनसोडे, मधुकर आलदर, हनुमंत सरगर, शशिकांत पाटील, सुनील बंडगर, नगरसेविका स्वाती मगर, डॉक्टर शिवराज भोसले, प्रसाद शिंदे, डॉक्टर संतोष शिंदे, बाजीराव शिंदे, मच्छिंद्र सरगर, अशोक खुळपे, नारायण करडे, सरपंच सौ वंदना करडे, नारायण पाटील, राजेंद्र देशमुख, दिगंबर एडगे, संभाजी पवार, ॲडव्होकेट गव्हाणे, पोलीस पाटील, शिवाजी पाटील, रमेश शिंदे, रविराज शिंदे, दादासाहेब जगताप, विशाल बाबर, विद्याधर मोहिते, बाळासाहेब लवटे पाटील, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय देशमुख, स्वप्नील शिंदे, पवन शिंदे, राजेश अडसू, जनार्दन बाबर, पत्रकार रविराज शेटे, जगदीश कुलकर्णी, दादा शिंदे, श्यामराव वाघमारे, मुख्याध्यापिका रुक्मिणी कोडग, लहू येडगे, विजय सिद, निलेश अणुसे, यशवंत खळगे, पोपट जाधव, संजय पाटील, सुभाष बाबर, सुधीर बाजारे, डॉक्टर विजय सरगर, लक्ष्मण येडगे, विनोद आगलावे, संदीप सुरवसे, सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सोसायटी चेअरमन, सरपंच, शेकाप कार्यकर्ते, ग्रामस्थ महिला शिंदे कुटुंबीय उपस्थित होते. मी राजकारणात कधीही वाईट काम केलं नाही, प्रामाणिकपणे काम केलंय व जनतेच्या जीवावर माझं काम आहे व त्यामुळे माझा विजय आहे व तत्वासाठी व गावाच्या विकासासाठी आपले इथून पुढे ही राजकारण करणार असून माझा वाढदिवस व सत्कार हे फक्त औचित्य आहे,
परंतु याचे खरे श्रेय बलवडी गावाचे आहे, त्यामुळे सर्वांच्या ऋणात राहून काम करणार व यापुढे शेका पक्षाची ताकद वाढविल्याशिवाय राहणार नाही व रात्रीचा दिवस करू, परंतु पक्ष पार्टीने जिवंत माणसे सांभाळायला पाहिजेत असा मार्मिक टोला ही विजयदादा शिंदे यांनी सत्कार प्रसंगी लगावलाय. यापुढे आपण मरेपर्यंत जनतेची सेवा करू अशी ग्वाही ही विजयदादा शिंदे यांनी दिली आहे.